हेलो स्टूडेंट, स्वागत है तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 11th स्टँडर्डचा अकाउंटन्सी हा सब्जेक्ट बघत आहोत आणि आज न्यू टॉपिक स्टार्ट करायचा आपल्याला, टॉपिक नंबर 3 जर्नल। पण जर्नल टॉपिकमध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहेत, त्या आपल्याला आधी क्लिअर करायचे आहेत आणि आपण ते आता चालू करत आहोत। तर तुम्ही लक्ष देणार आहात त्या बेसिक कन्सेप्टकडे, ठीक आहे? चलो स्टार्ट करूया। सो स्टूडेंट्स, इंट्रोडक्शन स्टार्ट करूया। बुक कीपिंग रेकॉर्ड्स ऑल डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑन द बेसिस ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स। आता डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, बट डॉक्युमेंट सपोर्टेड हे ट्रान्झॅक्शन असतात। आता डॉक्युमेंट म्हटलं की काय येणार? तर एक पेपर असणार आहे आणि पेपरवर डिटेल इन्फॉर्मेशन असेल आणि त्याला एक लिगल फॉर्मॅट प्राप्त झालेला असतो, लिगल नेचर प्राप्त झालेलं असतं आणि तो एक लिगल प्रूफ पण बनलेला असतो। म्हणजे असा पीस ऑफ पेपर ज्याच्यानुसार ट्रान्झॅक्शन घडलंय असा एक प्रूफ मिळतो, ते असणारे डॉक्युमेंट। जसं की तुम्ही मेडिसिन शॉपमध्ये गेलेला आहात, मेडिकलमध्ये गेलेला आहात आणि तुम्हाला परचेस करायचे आहेत मेडिसिन्स, तुम्ही परचेस केल्या तर तो मेडिसिन विकणारा जो आहे तो तुम्हाला त्या याच्यासाठी ट्रान्झॅक्शनसाठी बिल प्रोव्हाइड करेल। आता बिल प्रोव्हाइड का करेल? कारण तो तुमचा प्रूफ झाला की तुम्ही तिथून ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट केलेलं आहे। सो बिझनेसमध्ये असे खूप सारे ट्रान्झॅक्शन असतात, त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी काही ना काही सोर्स ऑफ डॉक्युमेंट असतोच। जसं की कम्प्युटर परचेस केला कॅशवर तर कॅश मेमो मिळणार, रिसिप्ट मिळणार ना आपल्याला, येस ती रिसिप्टच कॅश मेमो असेल इथे आपल्यासाठी। सो ते एक डॉक्युमेंट झालं, त्याच्यानुसार कळणार की अरे हा कम्प्युटर परचेस केलेला आहे। अ पर्सन ऑर अकाउंटंट फर्स्ट इन्शुअर द रिलायबिलिटी अँड लिगल प्रूफ ऑफ द ट्रान्झॅक्शन। म्हणजे जो पर्सन रेकॉर्ड करणारा असतो, अकाउंटंट म्हणा किंवा जो अकाउंट रेकॉर्ड करणारा पर्सन आहे, असा पर्सन आधी पाहतो ते डॉक्युमेंट आणि त्याला खात्री पडते की हा असं ट्रान्झॅक्शन खरोखर झालेलं आहे आणि मग तो बुक्स मध्ये लिहिण्याचा ट्राय करतो की ते ट्रान्झॅक्शन कसं झालेलं आहे। दिस पेपर्स आर कॉल्ड अकाउंटिंग डॉक्युमेंट्स। अशा पेपर्सला जे सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स आहे ज्यांच्यानुसार खात्री पडते की ट्रान्झॅक्शन रिअल मध्ये झालेलं आहे, तर त्यांना अशा डॉक्युमेंट्सला आपण अकाउंटिंग डॉक्युमेंट्स असं म्हणायचं आहे। अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर द बेस ऑफ एंटरिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन। जर तुमच्यासमोर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स असेल तरच तुम्ही म्हणू शकता ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, अदरवाईज कोणी ट्रस्ट करणार नाही की तुमचं ट्रान्झॅक्शन ते झालेलं असतं। ओके, समजा तुम्ही कॉलेजमध्ये फीस भरली तर त्या फीसची रिसिप्ट मिळते, तर रिसिप्टवर सांगू शकता तुम्ही की तुम्ही फीस भरलेली आहे म्हणून। तुम्हाला रिसिप्टच नाही मिळाली तर तुम्ही बोलू शकता, कुणी ट्रस्ट ठेवेल का की तुम्ही फीस भरलेली आहे, तुमच्याकडे प्रूफ असायला पाहिजे की नाही? येस, असायला पाहिजे। मग ती रिसिप्ट तो छोटासा पेपर एक प्रूफ बनणार की तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट केलेलं आहे। मग कोणत्याही ट्रान्झॅक्शनचा बेस हा अकाउंटिंग डॉक्युमेंट असणार आहे, तो किती गरजेचा आहे बघा आणि तेच आपल्याला इकडे आधी बघायचं, ठीक आहे? तर इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स, तर बघूया किती पॉईंट्स आपल्याला दिले ते, 6 पॉईंट्स। ओके, सी काय इम्पॉर्टन्स आहे, काय नीड आहे। डॉक्युमेंट्स आर नेसेसरी फॉर रेकॉर्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन इन टू द बुक्स ऑफ अकाउंट। जर आपल्याला ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट मध्ये लिहायचे आहेत तर गरज आहे डॉक्युमेंट्स खरोखर असण्याची। द अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन प्रॉपर मोड अँड कम्प्युटर बेस। तर हे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन प्रॉपर मोडमध्ये आणि नॉर्मली सध्या तरी कम्प्युटर बेसवर रेकॉर्ड केले जातात। अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर स्टोर इन फिजिकल फाईल्स ओर इन सॉफ्टवेअर। आता ते डॉक्युमेंट्स काय असते, आता पेपर असेल तर आपण फाईलमध्ये ठेवू, ओके, आणि जर ईमेल फॉर्ममध्ये आलं असेल तर आपण सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर करू, ओके ना? अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर लिगल इव्हिडन्स फॉर कोर्ट मॅटर्स। जर काही कोर्टाचे मॅटर्स झाले, केस वगैरे झाल्या, तर हा इव्हिडन्स तिथे यूज होऊ शकतो, ओके ना? अँड देन अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर चॅरिटी कमिशनर ऑफिस। चॅरिटी कमिशनर ऑफिसमध्ये सुद्धा अकाउंटिंग डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत। अँड कशासाठी? आणखीन पेमेंट्स फॉर स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल बॉडी अथॉरिटी। पेमेंट्स करायचे झाले तरी सुद्धा अकाउंटिंग डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत। सो नीड म्हणजेच इम्पॉर्टन्स, युटिलिटी दिलेली आहे अकाउंटिंग डॉक्युमेंट्सची, ओके, ठीक आहे? ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट अकाउंटिंग डॉक्युमेंट्स फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन जर्नल आर एज फॉलोज। तर काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला पाहायचे की जर्नलमध्ये जर लिहायचे झाले ट्रान्झॅक्शन तर ते डॉक्युमेंट्स किती गरजेचे बनतात, तर त्या डॉक्युमेंट्स बद्दल आपल्याला माहिती घेऊन घ्यायची। सगळ्यात आधी तो व्हाउचर। व्हाउचर इज अ डॉक्युमेंट दॅट सपोर्ट अ पेमेंट मेड बाय द बिझनेसमॅन। व्हाउचर हे असं डॉक्युमेंट आहे जे एक पेमेंट केल्यानंतर मिळतं, ओके। समजा तुम्ही फीस पेमेंट केली तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला मिळणारी रिसिप्ट एक वाउचर होऊ शकते, ओके। नाहीतर आपल्याकडे वर्गणी वगैरे गोळा करण्यासाठी येतात, आपण वर्गणी दिल्यानंतर आपल्याला एक रिसिप्टच्या फॉर्ममध्ये एक स्लिप मिळते। सो
ते एक प्रकारे वाउचर असू शकतं, म्हणजे पेमेंट केल्याबद्दल जी पावती मिळते त्याला आपण वाउचर म्हणू शकतो. इट इज अ लीगल इव्हिडन्स दॅट सर्टन सम ऑफ मनी हॅज बीन पेड टू स्पेसिफिक पर्सन ऑफ पार्टी. आता बिझनेसमध्ये जर असे पेमेंट झाले तर एक प्रकारे हा एक इव्हिडन्स होऊ शकतो की आपण स्पेसिफिक पर्सनला पार्टीला पेमेंट दिलेला आहे. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ वाउचर्स. आता वाउचर्सचे प्रकार तर खूप सारे असतात. ओके, जसं की कॅश वाउचर असतो, बँक वाउचर असतो, परचेस वाउचर असतो, सेल्स वाउचर येतो, ट्रॅव्हल बिल येतात, वेज बिल येतात, सॅलरी बिल येतात, खूप सारे वाउचर्स आहेत. आता इंटरनल आणि एक्सटर्नल वाउचर. द इंटरनल वाउचर्स आर डॉक्युमेंट्स प्रिपेअर इंटरनली बाय अन ऑर्गनायझेशन. जे ऑर्गनायझेशन इंटरनली बनवते असे ऑर्गनायझेशनचे वाउचर असतात इंटरनल वाउचर. द वाउचर विच इज क्रिएटेड बाय द बिझनेस इटसेल्फ अँड साईन बाय द पेई इज कॉल्ड इंटरनल वाउचर. असे वाउचर जे बिझनेसनी स्वतः तयार केलेत आणि पेई ज्याला पैसे आपण देतोय, पैसे घेणारा जो पर्सन आहे तो त्याच्यावर साईन करेल, असे इंटरनल वाउचर असतात. ओके, इट इज प्रिपेअर वेन वी कॅनॉट गेट रिसिप्ट एज अ प्रूफ फॉर सच ट्रान्झॅक्शन. तर हे असे ट्रान्झॅक्शन असतात ज्याच्या बदल्यात आपल्याला रिसिप्ट नाही मिळत, जसं की टॅक्सी फेअर, बस फेअर, ऑटो फेअर, तर याच्याबद्दल आपल्याला रिसिप्ट थोडी मिळते. ओके, तर याच्या बदल्यामध्ये असे ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. आता एक्सटर्नल वाउचर बघूया. दिस वाउचर्स आर डॉक्युमेंट्स जनरेटेड फ्रॉम आउटसाइड द बिझनेस. बिझनेसच्या बाहेर असतात ते. ओके, हे असे डॉक्युमेंट्स आहेत जे काय म्हटलंय, रिसीव्ह फ्रॉम अन आउटसाइड एजन्सी रिगार्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. आउटसाइड एजन्सीकडून रिसीव्ह झालेले असणार आहे. जर टॅक्स इनव्हॉइस रिसीव्ह फ्रॉम द सेलर ऑफ द परचेस ऑफ गुड्स ऑर स्टेशनरी, रिसिप्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल पेड. ओके, जर रिसिप्ट असते इलेक्ट्रिसिटी बिल पेड केल्यानंतर मिळते, डेबिट नोट, क्रेडिट नोट असणार, कॅश मिळून असणार, जे आउटसाइड बिझनेस ऑर्गनायझेशनकडून आपल्याला मिळणारे वाउचर्स आहेत ते एक्सटर्नल वाउचर्स, आणि जे आपण इनसाइड मध्ये बनवणार आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये ते इंटरनल वाउचर्स. दोन टाईपचे वाउचर्स आहेत. आता जर्नल वाउचर कसा असतो तो आपल्याला बघायचा आहे. तर इथे इमेज दिली आहे जर्नल वाउचरची. अशा पद्धतीने एक जर्नल वाउचर बनवला जातो बिझनेसमध्ये. सो हा इमेज आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये जर पाहिला तर असे वाउचर्स किंवा आणखीन पुढे येणारे काही डायग्राम्स आहेत ते ड्रॉ करण्यासाठी येऊ शकतात. ठीक आहे, तर जर्नल वाउचर्स, नेम ऑफ द फॉर्म, वाउचर नंबर, ट्रान्झॅक्शन नंबर, तर हे तर अंदाज येतात. 1 2 3 1 2 तरी लिहिलं तरी नो प्रॉब्लेम. डेट येणार, नेम ऑफ डेबिट अकाउंट, नेम ऑफ क्रेडिट अकाउंट, पर्टिक्युलर्स अँड अमाऊंट, आणि इथे वर्डमध्ये अमाऊंट येते, अप्रूव्ह करणाऱ्याची सही, ऑथोराईज करणाऱ्याची सही, आणि नॉर्मल सही जो आहे तिथे देणारा त्याची सही येणार. सो हे जस्ट सिम्पल जर्नल वाउचर झाला. ठीक आहे, आता पुढे आपण पाहणार आहोत कॅश वाउचर. आता कॅश वाउचर काय असणार आहे बघा. द इव्हिडन्स ऑफ कॅश पेमेंट ऑर कॅश रिसिप्ट इज कॉल्ड कॅश वाउचर. कॅश पेमेंट झालेला आहे याचा पुरावा दाखवण्यासाठी जी रिसिप्ट दिलेली असते त्याला कॅश वाउचर असं म्हणतात. वेन द अमाऊंट इज स्पेंड इन कॅश वन शुड प्रिपेअर अ वाउचर. जर एखादे वेळेस आपण कॅश स्पेंड केलेली असेल तर तिथे मिळणारा वाउचर हा कॅश वाउचर असतो. ठीक आहे, आपण बघूया कॅश वाउचर कशा पद्धतीने असणार आहे. तर आपल्याला इमेज दिलेली आहे तिथे आपण पाहणार आहोत. चला बघूया. सी, असं असतं कॅश वाउचर. कॅश वाउचर इथे नेम असणार ते कोणती ऑर्गनायझेशन असेल त्यांचं ऍड्रेस असेल, वाउचर नंबर 123 म्हटलं, GSTIN नंबर तो कंपनीचा असतो ऑर्गनायझेशनचा काही असेल त्याप्रमाणे, डेट येणार, पे टू कोणाला पे केलं त्याचे नाव, अकाउंट ऑफ डेबिट अकाउंट, टोटल रुपीज येणार ते वर्ल्डमध्ये, हे अमाऊंट येणार नॉर्मल नंबर्समध्ये, आणि इकडे सिग्नेचर्स. हे सिम्पल असा कॅश वाउचर असतो. याचा अर्थ हा होतो की कॅश ट्रान्झॅक्शन्स जे काही झालेले असतील, कॅश पेंड झाले असेल त्याच्यासाठी हे दिलेलं आहे. ठीक आहे, नंतर पुढे येतात टॅक्स इनव्हॉइस. पहा टॅक्स इनव्हॉइस कसा आहे. तर टॅक्स इनव्हॉइस हे अशा पद्धतीने असतं टॅक्स इनव्हॉइस. ओके, हे बिझनेसमध्ये यूज होतं. तर इथे येणारे कंपनीचं नाव, ऍड्रेस वगैरे टॅक्स इनव्हॉइसवरती हेडिंग असणार आहे. सो GST कॅश बिल नंबर, GSTIN नंबर, कोणाचं नाव आहे ते कस्टमरचं इथे येणार, ऍड्रेस येणार, आणि मग इथे इन्फॉर्मेशन येते. ओके, CGST, HGST वगैरे वगैरे. जर समजा तुम्ही कुठे मॅगडी वगैरे किंवा इकडे खाण्यासाठी वगैरे जात असाल, तुम्हाला कळत असेल की CGST, HGST त्यांनी चार्ज केलेले, तुम्हाला बिल्स तिथे प्रोव्हाइड केलेले दिसतात, मग ते एक प्रकारे टॅक्स इनव्हॉइसेस आहेत असं आपण म्हणू शकतो. येतंय का लक्षात? कारण त्याच्यामध्ये CGST, HGST चार्ज केलेले तुम्हाला नक्कीच दिसतील. टॅक्सेबल अमाऊंट असते, टोटल अमाऊंट असते. ओके, आणि हे डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी. तुम्हाला रुपीज इथे वर्ड्स मध्ये असणार आहेत, इथे असणार आहे बँक डिटेल, बँक नेम, ब्रांच IFSC कोड, अकाउंट नंबर अँड सिग्नेचर्स असं असणार आहे. तर हे असणार आहे टॅक्स इनव्हॉइस. काय म्हणायचं त्याला? टॅक्स इनव्हॉइस. ओके,
ओके नेक्स्ट डॉक्युमेंट आहे रिसिप्ट. तर रिसिप्ट पहा काय म्हटलेलं आहे. मॉडर्न बिझनेस इन्क्रीज द प्रॉफिट द बिझनेसमॅन सेल गुड्स ऑन क्रेडिट बट द पेमेंट विल बी मेड ऑन द फ्युचर डेट. आता मॉडर्न बिझनेसमध्ये जर प्रॉफिट मिळवायचं असेल तर बिझनेसमॅन आधी ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर करतात आणि पैसे नंतर घेतात फ्युचरमध्ये. सो मेकिंग पेमेंट द रिसिव्हर इज रिक्वायर्ड टू अक्नॉलेज द पेमेंट फॉर दिस पर्पज. आणि पेमेंट केलंय हे समजायला हवं म्हणून रिसिप्ट असते. ओके तर रिसिप्ट अशा पद्धतीने असणार आहे. कंपनीचं नाव असेल, रिसिप्ट नंबर, डेट असणार, जीएसटी आय नंबर प्रत्येक ऑर्गनायझेशनला दिलेला असतो टॅक्सप्रमाणे. आणि इकडे अदर इन्फॉर्मेशन, नेम येणार ऑर्गनायझेशनचा, अमाऊंट येणार, पेमेंट कसं झालंय, कॅशनी, चेकनी, डीडीनी, एनईएफटीनी ट्रान्सफर केलं की आरटीजीएसनी, आणि तसे नंबर्स, डेट असणार, ड्रॉन कधी गेला, चेक असेल तर डीडी असेल तर ते येणार, आणि पार्ट पेमेंट आहे की फुल पेमेंट, आणि बिल कोणत्या बिलच्या अगेन्स्ट दिलेलं ते लिहिणार, आणि इथे अमाऊंट येईल, स्टॅम्प वगैरे असणार ऑर्गनायझेशनचा, रिसिप्ट सिग्नेचर असेल. ओके तर ही असणार आहे नॉर्मल रिसिप्ट, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त कॅश मेमो असं म्हटलेलं आहे, तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्स मध्ये वगैरे युजफुल होऊ शकतं. तर क्रेडिट मेमो असतो, ओके सो क्रेडिट मेमो आहे, इज ऑल्सो नॉन एज अ इनव्हॉइस ऑर बिल. याला बिल पण म्हणू शकतो, इनव्हॉइस पण म्हणू शकतो. वेन गुड्स आर परचेस ऑन क्रेडिट बेसिस, ज्यावेळेस उधारीवर क्रेडिट बेसिसवर सेल केला जातो अशा वेळेस क्रेडिट मेमो तयार केला जातो, सेल्स इनव्हॉइस त्याला म्हणतात. ओके सो क्रेडिट सेल होण्यासाठी किंवा झालेलं असेल तर अशा वेळेस युजफुल होतं. कस्टमर अलॉंग विथ आर्टिकल्स वेन सेम मेमो इज इश्यू टू द बायर इट इज कॉल्ड इनवर्ड इनव्हॉइस. जर जेव्हा सेम मेमो बायरला दिला जातो त्याला इनवर्ड इनव्हॉइस असं म्हणतात. सेम इज ट्रीटेड एज अ आउटवर्ड इनव्हॉइस बाय द सेलर, पण सेलर त्याला काय म्हणतो, आउटवर्ड इनव्हॉइस. क्यों का असं होणार, सेलर जो आहे तो बिल जो बनवणार, सेलर बिल बनवणार सेल करण्यासाठी, ओके ना, हा बिल तो बांधवणार बायरकडे पाठवणार, म्हणून तो पाठवणार म्हणून आउटवर्ड इनव्हॉइस, आणि बायरला ते मिळणार म्हणून त्याच्यासाठी ते इनवर्ड इनव्हॉइस. Therefore, credit memo is a statement given by the seller to the customer providing the details of goods sold for which certain amount becomes due. म्हणजे क्रेडिट मेमो काय दिसतं आपल्याला, तर कस्टमरला काय सेल केलेलं आहे आणि त्याची अमाऊंट किती ड्यू आहे, कस्टमर किती अमाऊंट पे करणार आहे ड्यू अमाऊंट, ती त्याच्यावर लिहिलेली असेल. ओके ठीक आहे. सो हे झालं क्रेडिट मेमो. आता आपण कन्सेप्ट पाहणार आहोत चेक. डॉक्युमेंट्स कोणतं पाहणार आहोत, चेक. तर चेक तुम्ही पाहिला असेल तुमच्या घरामध्ये, पॅरेंट्सचे कोणाचे बँकेचे अकाउंट असतील तर बँकेतून चेकबुक मिळतं, ते चेकबुक तुम्ही पाहू शकता की चेकचा फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे. तर चेकचा यूज काय आहे, जर आपण चेकवर सिग्नेचर केली, सर्टन अमाऊंट टाकल्याने ज्या पर्सनला पैसे द्यायचे त्याचं नेम लिहिलं तर बँकेतून डायरेक्टली ट्रान्सफर होऊ शकतात. सो याला एक चेकला आपण होऊ शकतो एक रिटर्न अनकंडिशनल ऑर्डर आहे जे आपण साईन करतो, ओके डायरेक्टली, आणि बँकरमधून बँकमधून ते पैसे पे होतात डायरेक्टली त्या पर्सनला ज्या पर्सनला आपल्याला द्यायचे आहेत, आणि पर्सनचं नेम त्याच्यावर इन्क्लूड असतं. ओके पार्टीज टू अ चेक, थ्री पार्टीज टू चेक, तीन पार्टीज असतात. ड्रॉवर द पर्सन हू ड्रॉज अ चेक, जो चेक ड्रॉ करतो असा पर्सन, ओके तयार करणारा, ज्याला चेक तयार करायचा असा पर्सन ड्रॉवर, ड्रॉवी कोण असणार आहे. द बँक ऑन होम द चेक इज ड्रॉन इज कॉल अ ड्रॉवी, ती बँक असेल ज्या बँकेतून चेकचे पैसे जाणार आहे. ड्रॉवी ऑलवेज द बँक, ड्रॉवी नेहमी बँकच असते ते, कारण ती पैसे देणार असते, ओके ना. आणि पेई असा पर्सन ज्याला पैसे मिळणार आहेत, पेई म्हणजे रिसिव्हर ऑफ द मनी. सो द पर्सन इन हुज फेवर अ चेक इज इश्यूड इज कॉल अ पेई, असा पर्सन ज्याला चेकचे पैसे मिळणार आहेत, चेक तयार करणारा ड्रॉवर, आणि ज्याला चेकचे पैसे मिळणार आहेत तो पेई, आणि हे ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी बँकमध्ये असते म्हणून ती ड्रॉवी झाली. ओके आता कंटेंट काय असतो चेकमध्ये, चेकमध्ये कंटेंट काय काय लिहावा लागतो. नेम ऑफ द बँक, ऍड्रेस ऑफ द ब्रांच, बँकेचं नाव आणि ब्रांचचं नाव असतं इथे. डेट असते चेकची, रिसिव्हर ज्याला पैसे मिळवायचे ना त्याचं नाव असतं. वर्ड्समध्ये आणि फिगर्समध्ये अमाऊंट असेल. नेम आणि सिग्नेचर असणार अकाउंट होल्डरचा. चेक नंबर असतो, एमआयसीआर नंबर, आयएफएससी कोड असतो, अकाउंट नंबर असतो. एवढी खूप सारी इन्फॉर्मेशन चेकवर असते. तर तुम्ही घरामध्ये कोणाचं अकाउंट असेल बँक अकाउंट तर त्यांचं चेकबुक पाहू शकता, ओके. तर तुम्हाला आयडिया येईल की चेक कशा पद्धतीने असतो. ओके चेकचे मेन येतात तीन टाईप, एक बेरर चेक, ऑर्डर चेक आणि क्रॉस चेक. मी म्हणेन बेरर चेक तुम्हाला एवढा व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे की तुम्ही विसरणार नाही. ओके तर बेरर चेक काय असेल हे तर आपण पाहणारच आहोत इथे. एनी पर्सन हू कॅन गेट द पेमेंट ऑफ द चेक ऍट द काउंटर ऑफ द बँक इज कॉल्ड अ बेरर चेक. बेरर चेक असा असतो ज्याचे पैसे, चेकचे पैसे डायरेक्ट आपण काउंटरवर जाऊन रिसीव्ह करू शकतो. बाकी ऑर्डर चेक आणि क्रॉस चेकचे पैसे काउंटरवर नाही मिळत, कुठे मिळतात, अकाउंट टू अकाउंट.
ते तुम्हाला अकाउंटमध्येच मिळणार. पण तुम्हाला डायरेक्ट कॅश घ्यायची असेल तर बेरर चेक असा चेक आहे ज्याची यूजनी तुम्हाला काउंटरवर चेक दाखवला की लगेच पैसे मिळणार, बेरर चेक. ओके, एनी पर्सन हू होल्ड्स अ चेक अँड इज फिजिकली प्रेझेंट, आणि तो कोणताही पर्सन असू द्या, कोणाच्याही हातात चेक भेटला, समजा तुम्ही असा बेरर चेक बनवला आणि तुमच्याकडून तो हरवला आणि कोणत्या पर्सनला मिळाला, तो पर्सन जाऊन पण ते पैसे घेऊ शकतो. तो थोडा एक प्रकारे लॉस पण होऊ शकतो आपल्याला बेरर चेक करण्याचा. सो बेरर चेक ज्याच्या हातामध्ये चेक आहे त्याला पैसे डायरेक्टली काउंटरवर मिळणार. ओके, सो ऍट द काउंटर अँड साइन द नेम सेम इन फ्रंट ऑफ द बँकर कॅन गेट द अमाऊंट ऑफ चेक. सो बेरर चेक असा चेक असतो ज्याच्या हेल्पनी काउंटरवर डायरेक्ट पैसे मिळू शकतात. ओके, तर आपण पुढे पाहणारच आहोत आता. ठीक आहे, ओके, हा पहा इथे फॉर्मॅट दिलेला आहे बेरर चेकचा. तर चेक नॉर्मल तुम्ही पहा पाहणारच आहात, इथे डेट्स असते, इथे नाव असे रुपीज असणार, इकडे ब्लँक असतं काही नाही आहे, अकाउंट नंबर इकडे असतो, इथे अमाऊंट असते, इथे ऍड्रेस दिलेला आहे, इथे चेकचे नंबर्स वगैरे असणार आहेत, सिग्नेचर. ओके, ठीक आहे, ऑर्डर चेक बघूया खाली आपण काय दिलेलं आपल्याला बघा. वेन चेक इज ड्रॉन पेएबल टू स्पेसिफिक पर्सन, एखाद्या स्पेसिफिक पर्सनला द्यायचं असेल तर असा पर्सन काय होतं ऑर्डर चेक. द पेमेंट ऑफ ऑर्डर चेक इज मेड बाय द बँक टू द पर्सन्स नेम मेन्शन देअर इन ऑर टू एनी अदर पर्सन ऑर्डर बाय हिम. द पेमेंट चेक जो आहे, ऑर्डर चेक जो आहे, तो बनवला तो बँकेतून त्या पर्सनला देण्यासाठी ज्या पर्सनला द्यायचा आहे. सो वेन द वर्ड बेरर इज स्ट्रक ऑफ इट बिकम्स एन ऑर्डर चेक, म्हणजे ज्या वेळेस तो बेररला नाही त्या फक्त पर्सनला द्यायचा असेल तर मग तो ऑर्डर चेक म्हणतो. म्हणजे त्या पर्सनचं स्पेसिफिकली नाव मेन्शन होतं त्याच्यामध्ये, इथे नाव मेन्शन होणार आणि म्हणून तो ऑर्डर चेक म्हणणार. ओके, आता आपण पुढचा टाईप थर्ड टाईप बघतो क्रॉस चेक. हा सिमिलरच आहे हा ऑर्डर चेक आणि बेरर चेकचा फॉर्मॅट. ओके, डिफरंट नाही आहे, चेक म्हटल्यावर सेमच फॉर्मॅट राहणार. आता आपण पाहतोय क्रॉस चेकसाठी. हा तर स्टुडंट्स काय डिफरन्स दिसेल तुम्हाला इथे बघा, इथे दोन क्रॉस लाईन्स आहेत, ज्यावेळेस दोन क्रॉस लाईन येतात तो क्रॉस चेक बनतो. जर या क्रॉस लाईन नसतील तर कोणता चेक बनणार तो बेरर चेक. क्रॉस लाईन दिल्या म्हणजे क्रॉस चेक, याचा अर्थ तिथेच त्यालाच पैसे मिळणार ज्या पर्सनचं इथे नाव असेल. याचा अर्थ हा होतो की तुम्ही काउंटरवर डायरेक्ट पैसे घेऊ शकत नाही. ओके, सो बेरर चेक मध्ये या लाईन्स नसतात, तुम्ही डायरेक्ट काउंटरवर जाऊन पैसे घेऊ शकता. क्रॉस केल्या लाईन म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुम्हाला अकाउंट मधूनच पैसे मिळणार, अकाउंट मध्येच मिळणार, काउंटरवर पैसे मिळू शकत नाही. बाकी इन्फॉर्मेशन फॉर्मॅट सेमच असतो. ओके, तर क्रॉस चेक म्हणजे फक्त फीचर त्याचा वेगवेगळं असणार आहे. ओके, कधी कधी आपल्याला क्रॉस चेक अकाउंट पेई म्हणून असाही दिला जातो, तर तो अशा पद्धतीने असू शकतो, मध्ये लिहिणार अकाउंट पेई, म्हणजे स्ट्रिक्टनेस आली, फक्त अकाउंट ज्याचं असणार मेन्शन येते त्यालाच दिला जाईल, बाकी कोणाच्याच अकाउंटमध्ये पैसे जाणार नाहीत, स्ट्रिक्टनेस असतो. सो क्रॉस चेक म्हणजे एक रूल किंवा एक कंटेंट त्याच्यामध्ये येणार आहे. सो त्या बेसिसवर एक सेफ्टी पेमेंट म्हणू शकतो आपण की पोहोचू शकतो समोरच्या पार्टीपर्यंत. सो दोन क्रॉस लाईन्स ड्रॉ करणं म्हणजे क्रॉस चेक होणार आहे. सो तीन चेकचे टाईप्स आपल्याला पाहायला मिळाले नेचरमध्ये, एक बेरर चेक ज्याच्यावर क्रॉस नसेल आणि त्या चेकच्या माध्यमातून काउंटरवर डायरेक्टली पैसे कोणीही घेऊ शकतो ज्याच्या हातामध्ये चेक असेल, आणि बाकी ऑर्डर चेक म्हणजे ज्याचं नाव असणार त्यालाच मिळणार, आणि क्रॉस चेक म्हटल्यावर काय होणार तर क्रॉस असेल तर त्याच्याच अकाउंटमध्ये जमा होतील, तुम्ही काउंटरवर ते पैसे घेऊ शकत नाही. ठीक आहे, सो हे झाले चेकचे टाईप्स. तर काही महत्वाचे आपण डॉक्युमेंट स्टडी केलेले आहेत इथे, तर याच्या पुढे आपण महत्वाचा कन्सेप्ट पुढे स्टडी करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही हे जे सगळे फॉर्मॅट्स आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या, एक्झाम पॉईंटमध्ये किंवा एक्झाम जर झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट्स ड्रॉ करायला सांगतील आणि त्या पद्धतीने आपल्याला ते करायला हवे. ठीक आहे, सो चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.